समृद्धी महामार्ग जो नागपूर ते मुंबई बांधण्यात आला अध्यक्ष महोदय, आता 2 दिवसापूर्वी जिथे घटना झाली अध्यक्ष महोदय, त्या ठिकाणी 2 दिवसापूर्वी ऍक्सिडेंट होऊन 2 तरुणांचा त्यामध्ये मृत्यू पडले अध्यक्ष महोदय. अशा पद्धतीनं आता म्हणतो त्या समृद्धी एक्सप्रेसवर शेकडो लोक मृत्युमुखी पडले अध्यक्ष महोदय. आपल्याला अध्यक्ष सांगतो 29 जून 2024 त्या ठिकाणी बसचा अपघात झाला, 25 लोक त्या बस संपूर्ण जळाली, 25 त्यामध्ये मृत्युमुखी पडलेत. अशा अनेक घटना त्यामध्ये घडतात. राज्य शासनाने याच्या बाबतीत परिवहन उपायुक्तच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती की या समितीने या संपूर्ण समृद्धी मार्गाचा अभ्यास करावा आणि तसा रिपोर्ट त्यांनी शासनाला द्यावा अशी त्यांनी समिती गठीत केली होती. समिती गठीत झाली अध्यक्ष महोदय, पण समिती गठीत होऊन आतापर्यंत 1 वर्ष झालं, समिती गठीत होऊन आतापर्यंत समितीचा रिपोर्ट राज्य शासनाला आला नाही आणि म्हणून वारंवार अशा पद्धतीने घटना त्यामध्ये घडत राहतात अध्यक्ष महोदय. अजून महत्वाचा एक प्रश्न आहे की जेव्हा बस त्यामध्ये आग लागून जे 25 मृत्युमुखी 1 वर्षापूर्वी 29 जून आजची तारीख आहे, 1 वर्षापूर्वी मृत्युमुखी पडले होते अध्यक्ष महोदय, त्यावेळेस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळेस तिथे जाहीर केलं होतं की या 25 लोकांना मी प्रत्येकी 25 लाख रुपये त्यांनी त्यांना देऊ अध्यक्ष महोदय. नानासाहेब ओ अध्यक्षांचा ओ नाना नाही ते ऐकू द्या त्यांना जरा, नाही नाही तेच माझ्या मार्फत त्यांच्या मार्फत सर बोला त्याच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं की 25 लाख प्रति माणसी आम्ही देऊ. आतापर्यंत 1 वर्ष झाली मिळाली नाही. तिथले जे खासदार आहेत वर्ध्याचे ते वारंवार अमर काळे हा विषय प्रामुख्याने मांडत राहतात. माझी शासनाला विनंती राहील, देवेंद्र फडणवीस यांना विनंती राहील की त्यांनी जे जाहीर केलं होतं 25 लाख रुपये प्रति माणशी लवकरात लवकर 1 वर्ष झालं जाहीर करून अजून मिळाले नाही, लवकरात लवकर शासनाने हे पैसे त्या 25 जे मृत्युमुखी पडले त्यांच्या परिवाराला द्यावे अशी माझी विनंती आहे. ठीक.